फुटपात, गटर, त्या भागातले नाले, पब्लिक टॉयलेट्स सर्व एकाच वेळेस मोठ्या प्रमाणावर मॅनपॉवर मोबिलाइज करून, मशिनरी मोबिलाइज करून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता होते आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तिथल्या परिसरामध्ये लोकांना पाहायला मिळतो. प्रदूषण कमी होतं, धुळीचं प्रमाण नष्ट होतं आणि पिण्याचं पाणी आपण वापरत नाही, हे रिसायकल केलेलं पाणी आपण वापरतो. अल्टरनेट डेला रस्ते धुतले पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना किंबहुना अशा प्रकारची तयारी मुंबई महापालिकेने केलेली आहे. आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी ग्रीन पॅच आपल्याला तयार करायला संधी आहे तिथे ग्रीन पॅच तयार करायचे, तिथे झाडं वृक्षारोपण करायचं आहे तिथे वृक्षारोपण, रस्त्याच्या मिडियनमध्ये ट्री प्लांटेशन, सुशोभिक झाडं, फुलांची झाडं आणि त्याचबरोबर शहरामध्ये अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना जी आहे ही राबवण्याचा मानस आहे, जेणेकरून जंगल जे आहे शहरामध्ये देखील निर्माण होऊ शकतं, एक ऑक्सिजन पार्क तयार होऊ शकतात अशा प्रकारची एक कन्सेप्ट या ठिकाणी मांडलेली आहे. आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये बीच क्लिनिंग असेल, रस्ते सफाई असेल, अंतर्गत रस्ते असतील, गल्लीबोळातले रस्ते असतील, पायवाटा असतील, गटर असतील, नाले असतील, पब्लिक टॉयलेट असेल, सगळं एकाच वेळेस स्वच्छता मोहिमेमध्ये हजारो लोक काम करतात, सफाई कर्मचारी काम करतात. यामध्ये हे अभियान फक्त मुख्यमंत्री किंवा सरकारचं किंवा महापालिकेचं राहिलेलं नसून यामध्ये नागरिक सहभागी झालेले आहेत, NGOs मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत, शाळा कॉलेजमधली मुलं सहभागी झालेली आहेत आणि त्यामुळे ही एक जी स्वच्छतेची एक लोक चळवळ निर्माण व्हावी अशा प्रकारची संकल्पना आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे मुंबई लवकरच आपल्याला बदललेली दिसेल, स्वच्छ झालेली दिसेल, प्रदूषण मुक्त झालेली दिसेल, खड्डे मुक्त झालेली दिसेल आणि म्हणून स्वच्छ भारत अभियानचा नारा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी दिला आणि त्याचं महत्व जे आहे त्यावेळेस देखील काही लोकांनी उलटसुलट चर्चा केली, फोटो सेशनच्या बद्दल काही टीका टिप्पणी केली, परंतु हे स्वच्छता फोटो सेशन नाही, हे फक्त आणि फक्त स्वच्छता मिशन आहे. आणि स्वच्छ भारत अभियान हे मोदीजींनी केलं सुरुवात, आज अख्ख्या देशामध्ये त्याचं महत्व आपल्याला पटतंय आणि म्हणूनच मी सर्वांना आवाहन करतो या डीप क्लिनिंग ड्राईव्ह मध्ये आपण सहभागी व्हा. जसं आपण आपलं घर स्वच्छ करतो तशी आपली मुंबई आपला परिसर स्वच्छ झाला पाहिजे, आपलं घर स्वच्छ तसं आपलं शहर स्वच्छ केलं पाहिजे. गावापासून शहरापासून जिल्ह्यापर्यंत हे सगळं अभियान जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करतोय. काल ठाणे, मीरा भाईंदर शहर झाली, आता टप्प्याटप्प्याने ही SOP तयार झालेली आहे आणि याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे प्रभावीपणे संपूर्ण राज्यभर राबवलं जाईल. या राज्यातल्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये देखील स्पर्धा लावलेल्या आहेत. शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, सौंदर्यीकरणाच्या बाबतीमध्ये स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये एक स्पर्धा आपलं शहर स्वच्छ कसं राहील, सुंदर कसं राहील, इनोव्हेटिव्ह आपण काय करू शकतो या दृष्टीने राज्य सरकारने पावलं उचललेली आहे. मला वाटतं याचा इम्पॅक्ट फार मोठा आहे. हिंदी में इतना ही मैं कहूंगा कि डीप क्लीन ड्राइव ये अभियान जो है, ये अभियान मुंबई में शुरू हो चुका है. पिछले एक महीने से एक एक एरिया वार्ड की सफाई हो रही है और ये डीपली सफाई हो रही है. यहाँ बड़े हजारों के पैमाने पर कॉरपोरेशन की मैन पावर और मशीनरी मोबिलाइज की जाती है एक जगह पर, और एक जगह पर जो रास्ते है, फुटपाथ है, गटर है, अंदर के रास्ते हैं, पूरी धूल मिट्टी पूरी साफ हो जाती है, स्क्रबिंग किया जाता है, ब्रश से सफाई होती है, झाड़ू से सफाई होती है, उसके बाद टैंकर से रिसाइकल हुआ पानी जो है उससे रोड धोए जाते हैं. अल्टरनेट डे रोड की धुलाई होनी चाहिए, ऐसी सूचनाएं मैंने दी हुई है
और जहाँ जहाँ ग्रीन पैच ग्रीन कवर तैयार करने का मौका है वहाँ वो कीजिए, और अर्बन फॉरेस्ट जो है वो करने की एक संकल्पना है ताकि पोल्यूशन कम हो जाए, पर्यावरण का समतोल रखा जाए और ऐसे अगले कुछ समय में यहाँ पर मुंबई प्रदूषण मुक्त हो, मुंबई स्वच्छ हो, मुंबई सुंदर हो और मुंबई खड्डे मुक्त हो, ये ऐसा अभियान शुरू है और इसकी शुरुआत स्टेट लेवल का आज कैंपेन हुआ है। हर शहर में कल थाना हुआ, मीरा भाईंदर हुआ, ऐसा एक एक शहर करते हुए SOP तैयार हुई है पूरे राज्य में, पूरे राज्य भर में ये डीप क्लीनिंग ड्राइव सभी जगह पे बहुत ही पूरे प्रभावी ढंग से इम्प्लीमेंट किया जाएगा ताकि गांव से शहर, शहर से जिला और जिले से हमारे राज्य, ये ऐसी संकल्पना है जो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने 2015 में खुद झाड़ू हाथ में लिया था। तभी कुछ लोगों ने टीका टिप्पणी की थी, फोटो सेशन वाली बात कही थी, लेकिन मैं कहूँगा उसका महत्व जो है 2015 का मोदी जी ने जो शुरुआत की उसका महत्व पूरे देश को अभी कितना महत्वपूर्ण है इसका पता चल रहा है। ये फोटो सेशन नहीं है, ये बिल्कुल और बिल्कुल स्वच्छता मिशन है, इतने में कहूँगा। पुनः एक प्रकल्प गुजरात को लेकर जो निर्देश दिए गए हैं मुंबई को दिवाली मनाए जाने के, आपने? हाँ बिल्कुल, सभी लोगों को खुशी है, करोड़ों राम भक्तों का सपना है, हमारे हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का सपना था अयोध्या में राम मंदिर बने, आज मंदिर बन गया है, 22 जनवरी को उसका उद्घाटन है। इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ, करोड़ों लोगों का सपना उन्होंने पूरा किया है और इसलिए पूरे देश में इस खुशी में दिवाली मनाई जाए। वैसे महाराष्ट्र में भी दिवाली मनाई जाएगी, हर मंदिर पे लाइट रोशनाई होगी, हर जहाँ भी, मैंने मुंबई कॉरपोरेशन को भी कहा है हमें मुंबई में भी दिवाली मनानी है। महाराष्ट्र आणखी एक प्रकल्प गुजरातच्या दिशेने गेला, पानमुडी प्रकल्प, प्रधानमंत्री अयोध्या में मैंने कल उनकी रैली देखी है, उस रैली में अयोध्या वासी हजारों की तादाद में, लाखों की संख्या में शामिल थे, इतना काफी उत्साह उनको दिखाई पड़ रहा था प्रधानमंत्री जी को लेकर। प्रधानमंत्री जी ये अयोध्या जो है उनके लिए एक अस्मिता और श्रद्धा का मुद्दा है, कोई राजनीति का मुद्दा नहीं है और इसलिए अयोध्या वासियों ने उनका जोर शोर से स्वागत किया है, इसलिए उनके पेट में दर्द हुआ है, अभी उनके पैरों तली जमीन खिसक रही है और इसलिए वो ऐसे आरोप लगा रहे। लेकिन अभी मैं एक ही बात कहूंगा कि इस देश में किसी और की गारंटी नहीं चलती है, सिर्फ मोदी गारंटी चलती है, ये 3-4 स्टेट राज्यों ने दिखा दिया है, अभी सभी लोगों ने तय कर लिया है, सभी लोगों ने गारंटी ना, जनता ने देशवासियों ने गारंटी दी हुई है कि आने वाले 2024 में फिर से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी बनेंगे, ये लोगों ने तय कर लिया है। इसलिए ऐसे झूठे मूठे आरोप लगाते हैं, अब उनको आरोप लगाने दो, हम काम में उनको उत्तर देंगे। भाई महाराज, पहले कुछ लोग कहते थे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, मतलब टीका टिप्पणी करते थे मोदी जी के ऊपर, लेकिन मोदी जी ने मंदिर भी बनाया है, तारीख भी बताई है, 22 जनवरी को उद्घाटन भी है, और जो आरोप करते हैं वो लोग के मुंह में राम बगल में छुरी, ऐसी उनकी सर मराठी मध्ये बोला सर, हे मराठी मध्ये सर हे भाई महाराष्ट्रातला अजून एक प्रकल्प बाहेर गेलेला आहे, खरं म्हणजे हा अयोध्या राम मंदिर उद्घाटन हा राजकीय इव्हेंट होऊ शकत नाही, असं कोणी राजकीय इव्हेंट होतंय असं म्हणेल तर करोडो राम भक्त त्यांना त्याचा करारा जबाब देतील, आता घरी बसलेलेच आहेत, कायमचे घरी बसवतील आणि म्हणून त्यांनी जे काय बोलावं ते विचारपूर्वक बोलावं, हा करोडो राम भक्तांच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा अयोध्या राम मंदिर हा विषय आहे। तुम्ही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका,
इथं केसरकर आहेत. मी सकाळी उदय सामंत मंत्र्यांशी बोललोय. हा जो प्रकल्प आहे तो आपल्या राज्याचा प्रकल्प आहे, तो राज्यातून बाहेर जाणार नाही याची आपण खात्री बाळगा. MTHL आता 12 तारखेला त्याचं उद्घाटन होतंय. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते हा MTHL जो आहे 22 किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे देशातला. आणि यामुळे जे 2 तासाचं अंतर आहे ते फक्त 15 मिनिटांवर 20 मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होईल, इंधनाची बचत होईल, प्रदूषण कमी होईल. अशा प्रकारचा हा गेम चेंजर प्रकल्प आहे. यामुळे मुंबई आणि नवी मुंबई, महामुंबई तिकडे तयार होईल, तिथे मोठ्या प्रमाणावर ग्रोथ होईल आणि खऱ्या अर्थाने एक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. हा एक मिनिट, MTHL जो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जो प्रोजेक्ट है, ये सिंगल लॉन्गेस्ट 22 किलोमीटर का सी ब्रिज है. ये देश का सबसे लॉन्गेस्ट है. आज जो समय लगता है 2 घंटे वहां जाने के लिए रायगढ़ में, इस प्रकल्प के होने के वजह से इसमें सिर्फ 15 मिनट में वहां पहुंच सकते हैं. इसका उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के शुभ हस्ते होने वाला है और इससे काफी लोगों की समय की बचत होगी, फ्यूल की बचत होगी, पोल्यूशन कम होगा. एक गेम चेंजर प्रोजेक्ट है. ये मुंबई और रायगढ़ नजदीक आ जाएगा. एक ये जो है वहाँ अर्थव्यवस्था को बहुत बड़ी बूस्ट मिलने वाली है इसमें. और इसलिए ये ऐसे प्रकल्प जो है, जो जैसे समृद्धि हाईवे हो, ये MTHL हो, ये मुंबई पुणे मिसिंग लिंक हो, ये मेट्रो हो, या जो भी मुंबई में जितने प्रोजेक्ट चल रहे कोस्टल हाईवे हो, ये सब रुका दिए थे. हमारी सरकार आने के बाद तुरंत उसको स्पीड दे दिया और ये काम शुरू हो गया. लोगों के प्रकल्प को रोकना ये राज्य के विरोधी काम है और इसलिए विकास विरोधी लोगों को लोग और जनता पूरी तरह सबक सिखाएगी. और इसलिए हम जितने भी विकास के प्रकल्प है उन्हें बहुत तेजी से आगे बढ़ाएंगे. मुंबई पोलिस धमकी का फोन आला है. मुंबई पोलिस धमकी का फोन आ पकड़ लिया है. पोलीस अलर्ट आहे, त्याच्यामध्ये कारवाई झालेली आहे. काही ते काही ड्रग्स आहेत, काय म्हणतो त्याला, मॅडम, अंमली पदार्थ आहेत, नाही ते काय MD वगैरे काही ते भेटलंय. ते पोलीस आयुक्तांनी मला सांगितलंय की ते जे काही रेव पार्टीमध्ये झालंय त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. या राज्यामध्ये हे मुंबईमध्ये पण ड्रग फ्री मुंबई करण्याचा संकल्प आम्ही मांडलेला आहे. 5000 कोटीचा ड्रग मुंबई पोलिसांनी पकडलेला आहे आणि म्हणून त्या विरोधी पक्षाला आरोप करण्याचा अधिकार नाही. त्यांच्या काळात तर काहीच पकडत नव्हते आणि मग का पकडत नव्हते हे शोधलं पाहिजे तुम्ही. आमच्या काळामध्ये 5000 कोटीचा ड्रग्स पकडले, ठाण्याला कारवाई होते, मुंबईमध्ये शाळा कॉलेज आजूबाजूला जिथे जिथे टपऱ्या हॉटेल आहेत तिथे ड्रग्स विकतात ते सगळं तोडून टाकायला सांगितलं, आम्ही डेमॉलिश करायला सांगितलंय. ड्रग जे विकतात त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकायला सांगितलेलं आहे. हे सरकारचं आमचं अभियान आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.